या समाजला सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिलं, राजू पाटील गोलंदाजी ट्रॅक वर. बलेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या बॉल वर आली आहे सिंगल, अकाउंट ओपन केलंय त्या ठिकाणी प्रदीप ने स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑन साइड ला फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाइन च्या बाहेर, मिल्किल सहा धावा, षटकार. नितीन गवळी सारखा फलंदाज आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू आत आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. मात्र त्या दरम्यान हा बॉल देखील उडवलाय, नक्कीच हा बॉल देखील निघून गेलाय सीमा रेषा पार, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतीय. पहिला बॉल प्रदीपच्या बॅटमधून सिंगल आली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन षटकार ठोकल्यात त्या ठिकाणी नितीन गवळी. नवाज वादल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल राजू पाटील पुन्हा एकदा. या वलयाचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. यस, षटकार हॅट्रिक चौकार, षटकार हॅट्रिक त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी उद्योजक नाना गोंदली कासने यांच्या माध्यमातून 555 रुपयाचा पारितोषिक आहे. संपूर्ण हंगामासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय नाना गोंदली यांच्या माध्यमातून. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नंदेव पाटील त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, रनआउटची विकेट, पहिला गडी बाद, प्रदीप बॅक टू दड आउट. पहिली विकेट फलंदाज त्या ठिकाणी प्रदीप बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात आपल्याला ती विकेट पाहायला मिळाली. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, इनॅट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती राजेश आलाय. नितीन गवळी याचा रोल भरपूर महत्वाचा असेल या मॅचच्या माध्यमातून. या वलयाचा बॉल फुल टॉस आहे आणि निघून गेलाय सीमा रेषा पार, मिळतील सहा धावा, षटकार. तिसरा षटकार येतोय नितीन गवळीच्या बॅट मधून. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळतीय. ज्या प्रकारे षटकारांमध्ये डील करतोय नितीन, जणू काही घरूनच सेटल होऊन आलाय की काय. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी. आणि तसंही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 चेंडू वापरला गेलाय, धावा भरपूर पाहायला मिळतात प्रत्येक मॅचमध्ये. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातो, डीपला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील झाली, फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कम्प्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती एक गडी बाद 22 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी खर्च केल्यात राजू पाटील या गोलंदाजाने. तर आता मात्र कमबॅक करावं लागेल वीर तानाजी दापोडे टीमला. षटक क्रमांक 2 गोलंदाज नंदेव पाटील येतोय.
नक्कीच कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून मात्र महत्त्वाच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं आहे. नंदेव पाटीलला एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आला आहे. परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत 97 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, तर 97 चौकार देखील आपण पाहिले आहेत. काल मात्र गणेश ठाकरे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं, तब्बल 16 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 3 मॅचमध्ये 102 धावा ठोकल्या, मात्र 2 महत्त्वाच्या धावा ज्या ठोकायच्या होत्या त्यापासून वंचित राहिला, संघ पराभूत झाला. शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता असताना मात्र चेंडू बीट केला होता मिथून या गोलंदाजाने. तर गोलंदाज नंदेव पाटील षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आला आहे. पहिलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय, पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं फैलावलेलं. या वलयाचा बॉल ऑफ साईडला फटका तर भरपूर चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. आपल्याला पाहायला मिळते आहे 3 षटकार तर 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 24-24 या धावसंख्येवर खेळतोय. चांगली सुरुवात न्यू मिलन पायगाव टीमच्या माध्यमातून. या वलयाचा बॉल अडवा बॅटने खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझी थ्रो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. अठ्ठावीस धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 खेळ आपण पाहतोय. नंदेव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलयाचा बॅटची मोठी कडा लागली आहे, खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौ. जी आपल्याला पाहायला मिळते नितीन गवली नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये, ब्लास्टवर ब्लास्ट काय फटकेबाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वलेस बाटची आतील गडा लागली आहे. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय, त्या दरम्यान कोणत्या प्रकारची धाव नाही आहे, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आतापर्यंत 9 बॉलचा सामना केलाय, 9 बॉलवर 30 धावा ठोकल्यात, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे. या वलयाचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, हा फटका देखील भरपूर चांगला आहे, हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या स्पर्धेतील तब्बल 100 चौकार नितीन गवलीच्या बॅट मधून आलाय. धावा येत नाहीये तर धावा वाहतात. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, चेंडू आवेद क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पासून दूर राहिले, मात्र त्या दरम्यान 2 धावा एकच धाव कंप्लीट झाली आहे. यस, एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 खेळ कंप्लीट झालाय, पहिलं षटक 22 धावांचं तर दुसरं षटक 15 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. सदतीस धावा धावफलकावर झाल्या आहेत, पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे, नक्कीच एक मोठं टोटल उभं राहील जर हे सातत्य तुम्हाला येणाऱ्या 2 षटकांमध्ये देखील पाहायला मिळालं तर. नितीन गवलीची विकेट खूप महत्त्वाची आहे,
टीम दापोडेसाठी, तर नितीन गवलीचं विकेटवर राहणं खूप महत्वाचं आहे टीम पायगावसाठी, कारण चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 35 धाबा ठोकल्यात 11 बॉलवर, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार आपण पाहिले. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी चिंतामण गोलंदाजी ट्रॅकवर. चिंतामण पाटील षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. नक्कीच ज्या बलेस पायची अपील होत आहे, पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जात आहे चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत, मात्र या वेळेस पंच संमत नाहीयेत. टॉप एज लागलाय, चेंडू आवत आहे यष्टी रक्षक जेल खाली, एक साधा सरळ सोपा जेल, मोठी विकेट, फलंदाज बाद नितीन ग. यस, महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली टीम दापोडेला. चिंतामण पाटील च्या नावावरती विकेट राहिली आहे, ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती, कारण 35 धावा त्याने ठोकल्या. आणि आता मात्र नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये आला आहे, इनट 4 नंबर 14 क्रमांकावरती आपण कुंदनला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल उडवलाय ऑन साइडला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करत आहेत. यस, अप्रतिम अप्रतिम झेल, फलंदाज बाद. यस, तर बॅक टू बॅक 2 विकेट त्या ठिकाणी, ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट मात्र या ठिकाणी मिळाले. यस, विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज, आणि विकेट हॅट्रिक साजरी झाली तर 555 रुपयाचं पारितोषिक आहे. नाना गोंधळी यांच्या माध्यमातून बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले. यस, एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. आणि आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावांवर रोक लावण्याचं काम चिंतामण पाटीलच्या माध्यमातून झालंय. चांगली गोलंदाजी, कमबॅक पाहायला मिळत आहे आपल्याला टीम वीर तानाजी दापोडे. नितीन गवली बाद झाला, आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावा रोखल्या जात आहेत, आणि पाठोपाठ लगेचच आपण पाहिलं होतं कुंदन देखील बाद झाला होता. या वलेचा बॉल ट्रिपल उडवलाय, यू मिस आय डेफिनेटली इट, फलंदाज बाद. लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता, उजवी स्टिक त्या ठिकाणी उडवली. नवीन फलंदाज चंदू मैदानाच्या आतमध्ये.
काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि 3 महत्त्वाच्या विकेट्स. चिंतामण पाटील या गोलंदाजाच्या नावावरती. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार, 4 धावा चौकार. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकामध्ये 4 गडी बाद 42 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत 3 महत्त्वाच्या विकेट्स त्या ठिकाणी घेतल्या चिंतामण पाटील या गोलंदाजाने. अप्रतिम अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक करण्याची आवश्यकता होती आणि ते कमबॅक मात्र या षटकाच्या माध्यमातून वीर तानाजी दापोडे टीमचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतिम षटक मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज मनोज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज संदीप. पहिला बॉल या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. यस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम दापोडे मध्ये हर्ष. फलंदाज बाद. यस नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साईने जातोय. क्षेत्ररक्षक राजू पाटील चेंडूपर्यंत पोहोचल्यात. मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. यस मनोज पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक राजू पाटील झेल खाली. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. झेल फलंदाज फेल. यस नवीन फलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये येतोय. चाळीस धावा धाव फलकावर आहेत. या बलेचा बॉल ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक का पोहोचतायत चेंडूपर्यंत. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. मोहन दादा भोईर आपण या ठिकाणी संपर्क साधा. शुभम भोईर तुम्हाला बोलावत आहेत. 48-48 धावा धावफलकावर झाल्यात. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. षटकातील आता मात्र हा 5वा बॉल होता ज्यावर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे.
यस नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट 9 नंबर 9 क्रमांकावरती आपण अनिलला पाहतोय. षटका दिला शेवटचा बॉल बाकी आहे. काय कमालीचं कमबॅक केलंय वीर तानाजी दापोडे टीमने, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 37 धावा होत्या आणि आता मात्र 49 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला, चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे पहिली इनिंग या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे. 49-49 धावा धावफलकावर आहेत. 50 धावांचे लक्ष वीर तानाजी दापोडे टीम समोर उभं केलंय न्यू मिलन पायगाव टीमने.
संधी जरूर होती त्या ठिकाणी, मात्र ती संधी जी आहे ती गमावली आहे. या वलेचा बॉल ऑन साईडला निघून जाईल सीमारेषा पार, 6 धावा षटकार. नितीन गवली पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या वलेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट झाली आहे. या धावाईसोबत धावफलक पुढे सरकलंय, 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटक क्रमांका पहिला आपण बाजवूय, पहिला 3 बॉलचा खेळ झाला आहे, 9 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आणि आता मात्र प्रथमच कुंदन पाडेलला स्ट्राईक हँडला आपण पाहतोय, पंचांकडनं गाड घेतली जाते आहे. वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितीन गवली पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बॉलेस मिस टाईम झालाय, चेंडू आवत आहे मात्र गोलंदाज त्याचबरोबर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेलची कमतरता. चेंडू मात्र धरतीला दान झालाय, सेफ लँडिंग, चेंडूची पाय लांबी आली, सिंगल कम्प्लीट. एका धाबेसोबत धावफलक 10 वर पोचलंय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पुल, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, चेंडू बॉन्डर लाईनच्या बाहेर गुल, 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार 2 फटके राजू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या वलेस अजून एक, यस, टिट फॉर टॅट, जसंच तसं प्रतिउत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. बॅटल भरपूर रंगेल. पहिल्या ओव्हर मध्ये नितीन गवलीने देखील 3 षटकार ठोकले होते राजू पाटीलला, तर राजू पाटीलने देखील त्याचं प्रतिउत्तर दिलं या ठिकाणी, त्याच्या बॅट मधून देखील आल्यात 3 षटकार. व्हॉट अ स्टार्ट. 22 धावा धावफलकावर आपण पायगाव टीमच्या देखील पाहिल्या होत्या, तर 22 धावा वीर तानाजी दापोडे टीमच्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालंय. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे नक्कीच. आणि त्या दरम्यान अनिल मुकादम जे पायगाव टीमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून पायगाव टीमला शुभेच्छा आल्या आहेत. आज मात्र ते काही कारणास्तव नक्कीच टीमचा हिस्सा नाही आहेत, एका फंक्शनमध्ये आहेत, तर त्यांच्या माध्यमातून न्यू मिलन पायगाव टीमला शुभेच्छा आल्या. धन्यवाद अनिल मुकादम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ स्टार्ट. जसाच तसं प्रतिउत्तर राजू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. यस, नितीन गवलीने आपल्या टीमला सांगितलं होतं मैं हूं ना, तर मात्र त्याचं प्रतिउत्तर राजू पाटील देतोय, हम भी किसी से कम नहीं. कुंदन षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी षटकात दिला पहिला बॉल, कुंदन टू कुंदन. या वलेचा बॉल मिस टाईम झालाय, फ्लाईट दिली होती चेंडूला,
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोचला जरूर होता, त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील मिस टाइम फटका, टॉप एज लागलाय, चेंडू हाफ वेज, क्षेत्ररक्षक दूर होते. दोन धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 26-26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चोवीस धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 16 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलर्स देखील फुल टॉस होता. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. वारंवार फ्लाइट देण्याचं काम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून होत आहे. चेंडूला वारंवार फ्लाइट दिली जाते. मात्र तीन बॉल जे टाकून झाले, तिन्ही बॉलवर मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, या बलेसा बॉल सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 28-28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेसा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेलच्या स्वरूपात पहिली विकेट, फलंदाज बाद राजू पाटील. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट, फलंदाज बाद.
यस धावफलक 30 वर पोहोचलाय. 2 गडी बाद नवीन फलंदाज नंदव पाटील मैदानाच्या हातमध्ये. उर्वरित अजूनही 13 बॉल्स अखेर बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. भल्याचा बॉल ऑन साईडला निघून जाईल सीमारेषा पार. 7 धावा षटकार. नको गाडी पाहि चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. यस फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून दापोडे संघ. हा बॉल ऑन साईडला यस निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2रा षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक न्यू मिलन पायगाव.